वाद्यांवरती सहाकार वाजवला आहे. वाद्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर असून प्रसंगी 70 पर्यंत वाढू शकेल म्हणून मंत्रात धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे अशी माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुंटेकर यांनी कोकण दैनिकशी बोलताना दिली. केरळ तामिळनाडूमध्ये हाहाकार माजून अरबी समुद्रातून पुढे सरकवणाऱ्या ओखी वादळाचा परिणाम कोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात दिसू लागला. सिंधुदुर्गातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या किनारपट्टीला याचा मोठा धक्का बसलाय. रविवारी रात्री सुरू झालेल्या भयंकर लाटा काही वेळाने शांत झाल्या, मात्र सोमवारी याचा वेग वाढला. याचा धोका पोलीस नौकेला मिळाला. सिंधुदुर्ग 5 या नौकेने मालवण समुद्रात जलसमाधी घेतली. रविवारी हवामान खात्याने याबाबत स्पष्टता दिली होती. उसळणाऱ्या लाटा, पाण्याचा प्रवाह, वाऱ्याचा वेग यामुळे मच्छीमार वर्ग सावध झाले. काही मच्छीमार वर्गाने आपल्या बोटी बाहेर काढल्या होत्या. मालवण तालुक्यातील मालवण, देवबाग, तोंडवली, सरजेकोट यासारख्या किनाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर धक्का बसलाय. आचरा किनाऱ्यावर या चक्रीवादळामुळे वाड्यांचा संपर्क तुटला. रविवार सकाळपासूनच मालवण किनारपट्टीसह तारकर्ली, देवबाग या भागात समुद्राला जोरदार उधाण आले होते. खराब हवामानामुळे किल्ला होडी वाहतूक, स्क्रुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शनिवारी रविवारी सुट्टीनिमित्त आलेल्या पर्यटकातून नाराजी व्यक्त झाली. या सिंधुदुर्ग 5 या स्पीड बोटला रविवारी जलसमाधी मिळाली. तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, पण 5 बाहेर काढण्यापूर्वी सिंधुदुर्ग 2 बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मालवण बंदरात 3 नंबरचा बावटा लावल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अलीकडे तेजीत चालणाऱ्या मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायाला मात्र या वादळाने फटका बसला. अरबी समुद्रातून पुढे सरकवणाऱ्या ओखी वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरील देवगड किनाऱ्यावरही दिसून आला. मिठभाव, तांबडेक, समुद्रकिनारी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तेथील भंडारी रापण संघाची किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली नौका मोठ्या लाटाच्या प्रवाहाने समुद्रात ओढून गेली. या नौकेवरील जाळी पाण्यात वाहून गेली असून नौका वाचवण्यात मच्छीमारांना यश आले. यात रापण संघाचे 6.5 लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री 10 सुमारास घडली. केरळ तामिळनाडू किनारपट्टीवर आलेल्या ओखी वादळामुळे केरळ, तामिळनाडू, पाँडेचेरी, गोवा, ओरिसा इत्यादी राज्यांच्या नौकांनी कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आसरा घेतला आहे. कार्यतत्पर आमदार नितेश राणेसाहेब यांच्यातर्फे खलाशांना धान्य साठ्याचा पुरवठा केला जात असून मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत व स्थानिक मच्छीमारांतर्फे इतर मदत कार्य सुरू आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उमेश कनेरकर, शिक्षण आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक बापू जुवाटकर, देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासन व कर्मचारी या मदत कार्यात सहभागी झाले आहेत. या ओखी वादळाचा फटका वेंगुर्ले बंदराला देखील मिळाला. वेंगुर्ल्यातील उभारांडा, मूड, मोचेमाठ, शिरोडा, केरवाडा, नेवती, कोचरा येथील बंदरांना मोठ्या प्रमाणात धोका बसला. पाण्याच्या लाटांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने वेंगुर्ले जेटीवर मोठ्या प्रमाणात पाणी आले. केरळ तामिळनाडूमध्ये हाहाकार माजून अरबी समुद्रातून पुढे सरकवणाऱ्या ओखी वादळाच्या परिणामाने कोकण किनारपट्टी हादरून गेली आहे. ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह, कणकवली.